काल उद्धव ठाकरेंची जी सभा झाली त्या सभेची जी गर्दी होती, मुख्यमंत्री म्हणतात की ती गर्दी राष्ट्रवादीची होती. शिवसेनेवरती ही अद्याप वेळ आली नाही. जसं काल शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन भारतीय जनता पक्षातले भाडोती लोक त्यांच्या कुठले यात्रेत फिरत होते, बरं का, त्यांना धनुष्यबाण पेलवणार आहे का? हा प्रश्न उद्योजकांनी काल विचारले. काल कोकणातली अशी विराट अशी सभा होती आणि त्या सभेनंतर अनेकांचे बोल बिघडले हे तुम्ही पाहिलं असेल. तुम्ही स्वीकारलं पाहिजे की जरी धनुष्यबाण निश्चिन्ह आणि शिवसेना हे नाव तुम्ही चोरलं असलं तरी लाखो शिवसैनिक कोकणातला काल पाहिलं असेल जनता ही पूर्णपणे शिवसेनामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ठामपणे उभी आहे आणि ती तशीच राहणार. ही खोक्याने विकत घेतलेली जनता नव्हती. काल कालच्या सभेनं महाराष्ट्राचा कौल स्पष्ट झाला. शिवसेना ही उद्धव ठाकरे. आता तुम्ही काय आव्हान सभा अमुक सभा घेतल्या तरी त्याला काय, ते सगळं जे आहे हे सगळं खोक्याचं राजकारण. कोकण आणि शिवसेना हे एक अतूट नातं आहे ते काल स्पष्ट दिसलं. त्यानंतर आता मालेगावला सभा होईल उत्तर महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्र अशा प्रकारे जनतेची मनं काबीज करण्याचं ही मोहीम आहे ती सुरू आहे. कालच्या सभेने अजून एक स्पष्ट केलं की जनता किती संतप्त आणि चिडलेली आहे या सगळ्या निर्णयावर. निवडणूक आयोगाची जी भूमिका काल उद्धव साहेबांनी मांडली ती स्पष्ट आहे की शिवसेना ही काय निवडणूक आयोगाच्या बापाची नाही आहे, की त्यांनी उचलावी आणि दुसरं कोणाला द्यावी, ती जनतेची आणि ती त्या जनतेचा महासागर काल खेडच्या गोळीबार मैदानामध्ये उसळलेला होता.